नैवेद्यासाठी आहे आणि बाकी सगळे हे शोसाठी मस्त असे भरलेली आहे। पण माझ्याकडे ही खूप छानशी मस्त अशी गुडी आहे। गुड मॉर्निंग मंडळी, नमस्कार। मी प्रियंका, तुम्हा सगळ्यांचं माझ्या प्रियंका भरता चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते। कसं आहात तुम्ही सगळे? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। तर आज आपल्या नवीन मराठी नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा। तर गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। हे मराठी नवीन वर्ष तुम्हाला समृद्धिमय, आरोग्यमय, संपन्नमय जावो। तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, तुमचं खूप सारी प्रगती हो, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। तर आज विशेष असं काय, तर विशेष असं की जसे आपण नॉर्मली गुढी लावतो, मी तशी गुढी लावणार नाही आहे। कारण झालं असं होतं की लास्ट मंथमध्ये आमच्या घरात डेथ झाली होळीच्या वेळेस, तर माझ्या चुलत सासऱ्यांची। तर आम्हाला असं वाटलं की गुढी उभारता येणार नाही, म्हणून पूर्वतयारी काहीच नाही केली। पण सकाळी सासूबाईंचा फोन आला की आपण गुढी उभारू शकतो, ब्राह्मणाला विचारलं। पण आता माझी काहीच तयारी नव्हती, पण माझ्याकडे एक आर्टिफिशियल गुढी आहे, ती मी तुम्हाला पुढे दाखवेल। तर त्याच गुढीची मी पूजा करणार आहे आता। आणि आजचा जो मेनू आहे, प्रत्येकाच्या घरी छान काहीतरी गोड धोड असतं, तर मी पण मस्त असं आज छोले, गव्हाचे भटुरे, त्यानंतर श्रीखंड, भजी, पापड असं खूप छान मस्त बेत केलेलं आहे। आणि सकाळी छान मस्त साडी वगैरे घालून तयार झालेली आहे। तर खूप छान वाटतं असं साडी घालून मस्त स्वयंपाक वगैरे करणं, एक दिवस नेहमी नेहमी नाही, कारण सवय नसल्यामुळे। तर आता मी भटुऱ्यांचं पीठ वगैरे सगळं मळून ठेवलेलं आहे, त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। प्लस छोले थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, त्याची पण रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेल। आणि त्यानंतर मग आपण जर गुढीला नैवेद्य वगैरे दाखवतं, ती सगळी प्रोसेस मी करणार आहे, पण त्या आर्टिफिशियल गुढीची। तर चला आता मी बोलते तुमच्याशी। निधी उठलेली आहे, निधीला उशीर झाला उठायला आज, तर तिची आंघोळ राहिली आहे, तिची आंघोळ वगैरे करते। आता सकाळचे 9 वाजलेले आहेत, तर आंघोळ वगैरे करते, तिला तयार करते आणि मग स्वयंपाकाकडे वळते आणि मग मी बोलते तुमच्याशी। आता दीदीची पण तयारी केलेली आहे, मी दाखवते तुम्हाला। हाय गोल्सपीर, मी सकाळी जसं बन बांधला होतं तसाच तिला बन बांधून हवा होता, म्हणून तिचा बन तसा बांधून दिला, कारण तिचे केस आता बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत। ते सगळ्यांना म्हण गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। निधीची तयारी झालेली आहे, मी पटकन स्वयंपाकाला लागते आता आणि मग बोलते तुमच्याशी। तर या ठिकाणी छोले भटुरे बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मी तुम्हाला एक विशेष गोष्ट दाखवते छोल्यांसाठी। तर मी यामध्ये चहा पावडर जी आहे ती टाकते, म्हणजे डायरेक्ट नाही टाकत जसं चहामध्ये टाकतो तसं, तर या पद्धतीने त्याची अशी पुठळी बनवून घेते छान, आणि मग ती छोल्यांमध्ये जेव्हा छोले शिजवतो आपण तेव्हा टाकते। याच्याने एक वेगळा फ्लेवर आणि टेक्स्चर येतो छोल्या भटुऱ्यांना, सॉरी छोल्यांच्या भाजीला। तर या ठिकाणी जे छोले आहेत ते मी साधारणतः अर्धा कप घेतलेले होते, तर ते एवढे झाले रात्री भिजवलेले, आणि सकाळी बघितले तर इतके झालेले होते ते। यातले मी थोडे काढून घेणार आहे, अजून दुसरी एक रेसिपी तुमच्याबरोबर पुढे शेअर करायची आहे म्हणून। तर आता हे जे छोले आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 पाण्यांनी, आणि त्यानंतर हे कुकरमध्ये टाकलेले आहेत शिजवण्यासाठी। त्याचबरोबर फक्त छोले न टाकता यामध्ये मी अजून काही जे जिन्नस असतात ते पण टाकते, त्यामुळे वेगळा फ्लेवर येतो। तर सगळ्यात आधी जी चहा पावडरची आपण पुटळी बांधून घेतलेली होती ती टाकते आहे मी। त्यानंतर दालचिनीचा 1/2 इंचाचा तुकडा टाकला, एक मसाली वेलदोडा टाकला, 2 लवंग टाकते आहे, आणि साधारणतः 3 ते 4 काळी मिरी यामध्ये मी घालणार आहे। हे सगळे आपण जेव्हा मसाला परतवतो तेव्हा देखील घालू शकतो, पण हे जर डायरेक्ट छोल्यांमध्ये घातलं ना तर त्याचा अर्क छोल्यांमध्ये उतरतो आणि भाजीला खूप छान टेस्ट येते। त्यानंतर यामध्ये मी छोले शिजतील इतपत पाणी घातलेलं आहे, म्हणजे साधारणतः 1 ते 1.5 इंच पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे, आणि आता साधारणतः 7 शिट्ट्या होतील मंद आचेवर, तोपर्यंत मी हे छोले व्यवस्थित कुकरमध्ये शिजू देणार आहे। तर आता छोले छान मस्त असे शिजलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते, आणि पटकन छोल्यांची भाजींची रेसिपी पण दाखवते। मस्त, एकदम छान मस्त असा रंग आलेला आहे आता छोल्यांना, शिजले आहेत की नाही बघूया। मस्त शिजले छोले जसे हवे तसेच एकदम।
तर आता ही जी चहा पावडरची जी आपण पुटली बनली होती ती मी काढून टाकते बाजूला। त्यानंतर छोले शिजल्यानंतर फोडणी द्यायची आहे या ठिकाणी। तर एक कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये मी साधारणतः 2 ते 2.5 चमचे तेल टाकणार आहे। तेल थोडं या ठिकाणी जास्त घेईल कारण मसाल्याची भाजी असल्यामुळे थोडं त्याला तवंग आलं तरच ती भाजी छान दिसते या ठिकाणी। तर त्यामुळे मी आमची 3 ते 4 जणांची भाजी बनवली कारण एक्स्ट्रा भाजी उरू द्यायची होती संध्याकाळसाठी म्हणून। तर तेल तापल्यानंतर यामध्ये मी 1 तेजपान टाकलेला आहे, त्यानंतर जिरं घालते आहे। तेजपान मी छोले शिजवताना मुद्दाम नाही टाकलं कारण त्याचा ॲक्च्युअल जो गरज आहे ती मसाल्याचा असते म्हणून मी जे तेजपान आहे ते तेलात तळायला टाकलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी जी प्युरी मी टाकते आहे ती मी अद्रक लसूण आणि कांदा यापासून बनवून घेतलेली आहे। फक्त दळून घेतलं सगळं कोरडं कोरडं, त्याच्यात पाणी वगैरे न टाकता सगळं दळून घेतलं आणि त्यामुळे छान फ्लेवर येतो। त्यामध्ये जिरं तुम्ही आवडत असेल तर आधी टाकू शकता, नाहीतर तेलात ज्याप्रमाणे मी टाकलं तसं तुम्ही टाकू शकता, चव दोघा बाजूनही छान येते। तर कांदा कापण्याऐवजी डायरेक्ट असं दळून टाकल्यानंतर तर आपलं कामही वाचतं, वेळही वाचतो आणि भाजीला पण छान ग्रेव्ही टेक्स्चरमध्ये मिळतं। जाड कांदा म्हणजे कांदा बारीक जरी कापला तरी तो शिजायला वेळ लागतो, अशी जर प्युरी आपण केली ना तर शिजायला वेळ लागत नाही। म्हणून या ठिकाणी मी कांद्याची मस्त अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे, अद्रक कांदा आणि लसूण। तर मी 2 मोठ्या साईजचे कांदे घेतले होते, 1/2 इंचाचा अद्रक घेतलं होतं आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या या ठिकाणी घेतलेल्या होत्या। तर व्यवस्थित त्या मस्त अशा एकत्रित करून घेतलेलं आहे। आता कांदे थोडेसे गुलाबी किंवा तपकिरी किंचित तपकिरी रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायचा आहे, अर्धवट कच्चा कांदा ठेवायचा नाही। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने रंग आला पाहिजे। त्यानंतर यामध्ये मी टोमॅटोची प्युरी टाकणार आहे। मी साधारणतः 1 मीडियम साईजचा टोमॅटो या ठिकाणी घेतला होता आणि तोच व्यवस्थित दळून घेतला आणि आता त्याची प्युरी यामध्ये टाकते आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 2 टोमॅटो घालू शकता, आमच्या इथे टोमॅटो हा प्रकार जास्त आवडत नाही त्यामुळे मी खूप कमी टोमॅटो यूज करते। तर 1 टोमॅटो सफिशियंट होता आणि एवढ्या भाजीला, तर तेवढ्या टोमॅटोची प्युरी मी यामध्ये टाकते आहे आणि पुन्हा ते सगळं जे जिन्नस आहे ते एकत्र करून घ्यायचं आणि मग ते थोड्या वेळासाठी झाकून ठेवेल। कारण ज्या पद्धतीने आपण कांदे शिजवून घेतले मस्त व्यवस्थित होऊ दिले ते त्याच पद्धतीने टोमॅटो देखील व्यवस्थित शिजू द्यावा लागेल, नाहीतर तो पण कच्चा कच्चा लागेल किंवा भाजीला आंबट चव येऊ शकते। तर मी झाकून ठेवलं होतं साधारणतः 1 ते 1.5 मिनिटासाठी, तर टेक्स्चर एकदम छान होऊन जातं, दोघं एकत्र मिक्स होतात, कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी यामुळे। तर हे दोघं व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर यामध्ये मी जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत कोरडे मसाले ते टाकते आहे। तर साधारणतः मी 1.5 चमचा धना पावडर यामध्ये टाकलेली आहे सगळ्यात आधी। त्यानंतर यामध्ये मी मिरची पावडर टाकणार आहे, 2 मोठे चमचे टाकलेले आहे कारण छोल्यांची भाजी जितकी तिखट असेल तितकी छान लागते, कारण छोले नाही म्हटलं तरी गॅसेस क्रिएट करायचं काम करतात पोटामध्ये म्हणून थोडी तिखटच ठेवली पाहिजे। त्यानंतर मी 1/2 चमचा हळद पावडर टाकलेली आहे, 1/2 चमचा गरम मसाला या ठिकाणी मी टाकलेला आहे आणि छोले मसाला या ठिकाणी मी सुहानाचा घेतलेला आहे। तुम्ही कोणताही घेऊ शकता, एव्हरेस्टचा, किचन किंगचा वगैरे कुठलाही। तर मी साधारणतः 1 मोठा चमचा छोले मसाला यामध्ये टाकते आहे। छोले मसाला आपल्याला गरम मसाल्यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये टाकायचा तरच त्याचा फ्लेवर भाजीला येतो। पुन्हा हे जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी पुन्हा एकत्र करून घेते, मस्त असे मिक्स करून घेते आणि त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे। मीठ सगळ्यात शेवटी पण घालू शकतो, आता पण घालू शकतो, मी आताच घालून दिलं कारण बऱ्याचदा विसरून जाते। तर यामध्ये मीठ टाकल्यानंतर थोडं पाणी मी टाकते आहे जेणेकरून त्याला एक छान मस्त ग्रेव्हीचं टेक्स्चर येईल, तर कलर सुरेख दिसतो आहे या ठिकाणी। तर मी किंचित पाणी घातलं, साधारणतः 3 ते 4 चमचे पोहे खायचा जो चमचा असतो तेवढं पाणी मी यामध्ये ॲड केलं आणि पुन्हा ही जी ग्रेव्ही आहे ती मी साधारणतः 1 ते 1.5 मिनिटासाठी पुन्हा व्यवस्थित शिजू देईल। तर ती शिजू दिल्यानंतर त्याला जे काही तेल वगैरे येतं, तरंग जे येतं तरीलाच ग्रेव्हीलाच, त्यामुळे भाजीचा पूर्ण जो टेक्स्चर आहे ते व्यवस्थित दिसायला लागतं म्हणून थोडं झाकून ठेवणं गरजेचं आहे। आमच्या गावाकडच्या भाषेत म्हणायचं झालं तर मसाला पक्का होऊ द्यायचा असतो आपल्याला या ठिकाणी। तर हे सगळं व्यवस्थित मसाला पक्का झाल्यानंतर या ठिकाणी मी छोले जे शिजवलेले होते ते यामध्ये टाकून देणार आहे। त्यातून फक्त जी याची कुठळी होती छोल्यांची ती बाजूला काढून ठेवली, बाकी जे खडे मसाले होते वेलदोडा वगैरे ते सगळं मी या ठिकाणी जसंचं तसं टाकून दिलेलं आहे आणि पाणी एक्स्ट्रा टाकत नाही। मला वाटतं एवढं पाणी आम्हाला तिघं चौघांना सफिशियंट असेल, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पाणी ॲड करू शकतात। आता मी याला थोडीशी उकळी येऊ देणार आहे,
आणि उकळी आल्यानंतर यामध्ये कस्तुरी मेथी टाकायची. कस्तुरी मेथीमुळे जबरदस्त असा फ्लेवर येतो भाजीला, खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी. म्हणून या ठिकाणी आपल्याला कस्तुरी मेथी घालणं खूप गरजेचं आहे. तर थोडी कस्तुरी मेथी मी टाकलेली आहे, हातावर क्रश करून घ्यायची तिला आणि मस्त टाकायची भाजीमध्ये. यामुळे भाजी पचायला पण थोडी मदत होते आणि स्वाद तर खूप छान येतो भाजीला. मग हे सगळं एकत्रित करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. भाजी झाल्यानंतर भाजीला खूप वेळ उकळू द्यायचं नाही आहे, कारण ऑलरेडी जे छोले आहेत ते मस्त असे सॉफ्ट झालेले असतात कुकरमध्ये शिजवल्यामुळे. तर आता कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि साधारणतः फक्त एक मिनटापर्यंत मी ही भाजी गॅसवर ठेवेल, तेही मंद आचेवर, फुल गॅसवर ठेवायची नाही, नाहीतर असा पूर्ण उकळून जातो, आटून जातो. तर एक मिनटासाठी व्यवस्थित ठेवेल मी हिला झाकून. म्हणजे जे काही आपण कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर टाकलेली आहे त्याचा फ्लेवर यामध्ये ॲड झाला पाहिजे म्हणून. तर आता भाजी झालेली आहे, मस्त एकदम छान असं छान रंग आलेला आहे भाजीला. आता टेस्ट नैवेद्य दिल्यानंतर, सगळा स्वयंपाक झाल्यावर नैवेद्य दिल्यानंतर समजेल. मस्त झालेली आहे भाजी, टेक्स्चर तर खूप छान दिसत आहे. आता टेस्टवरनं आपण फायनल मार्क्स देऊया. त्यानंतर मी विचार केला की आधी तळण करून घ्यावं, तर तळणामध्ये आधी पापड आणि कुरडई आणि भाजी करून घेते आणि मग भटुरे करते, कारण कुकरची शिट्टी. तर कुरडई तळून घेते मी आधी, म्हणजे सगळ्यात शेवटी भटुरे तळले तर काय होईल, ते लवकर बसणार नाही, असे बसत नाहीत ते लवकर, पण कसं थोडं उशिरा जेवायचं असल्यामुळे ते लवकर बसणार नाही. म्हणून आधी मी कुरडई तळते आहे. हे पापड तळून झालेत, आता इकडे मस्त अशा भजा होत आहेत, थोड्याशाच केल्या भजा. पापड थोडे जास्त तळले कारण निधीला आणि भरतला प्रचंड आवडतात म्हणून. तर भजा थोड्याशाच केल्या, संध्याकाळी हे येतील तेव्हा एक्स्ट्रा केल्या जातील. आता हे झालं की मी पटकन तुम्हाला भटुऱ्यांचं पण दाखवते प्रोसेस पूर्ण. मी सकाळपासून जशी करून ठेवलेली आहे ती पूर्ण प्रोसेस पाहते, भजा होत आहे तोपर्यंत तुम्ही, मी जी अर्धी प्रोसेस केलेली आहे भटुऱ्यांची असं का होतं माहीत नाही, तर ती बघूया आपण. तर मी बऱ्या जेव्हा केव्हा भटुरे बनवायची तर मैद्यापासूनच बनवत होती. म्हटलं यावेळेस काहीतरी हेल्दी बनवून बघूया, कारण मैदा असाही शरीरासाठी चांगला नसतो आपल्या. म्हणून या ठिकाणी मी गव्हाच्या पिठाचे भटुरे बनवते आहे. तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, साधारणतः 2 मोठे कप गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्यामध्ये 1/4 कप मी रवा टाकला, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 1/4 टीस्पून या ठिकाणी मी आपला जो बेकिंग सोडा असतो खाण्याचा तो सोडा या ठिकाणी टाकते आहे. तुम्ही प्रमाण रव्याचं आणि पिठाचं कमी जास्त करू शकतात, पण जो सोडा आहे त्याचं प्रमाण योग्यच पाहिजे, जास्तही नको आणि कमीही नको. कमी टाकलं तर ते फुलणार नाही आणि जास्त टाकलं तर ते लालसर होतील आणि चवही बिघडेल. त्यानंतर जे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी एक करून घेतले हाताने. त्यानंतर यामध्ये मी 1/4 कप दही टाकणार आहे. दही सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करते ह्या भटुऱ्यांमध्ये. तुम्ही मैद्याचे बनवा अथवा तुम्ही गव्हाच्या पिठाचे बनवा, या ठिकाणी दही आपल्याला गरजेचेच आहे. दही टाकल्यानंतर हे जे सगळे साहित्य आहे ते मी व्यवस्थित एकत्रित करून घेते आहे, जेणेकरून दहीमुळे त्याचे गाठागाठा राहायला नको. त्यामुळे मी हे जे सगळं साहित्य आहे ते व्यवस्थित एकत्रित करून घेते आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर हे जे पाणी आहे ते कोमट करून घ्यायचं आहे. थंड्या पाण्यामध्ये हे भटुरे व्यवस्थित, भटुऱ्याचं जे पीठ आहे ते व्यवस्थित भिजलं जात नाही आणि ॲक्च्युअल जो आपल्याला लुक हवा असतो भटुऱ्यांचा, जी टेस्ट हवी असते ती मिळत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला एक तर गरम नाहीतर कोमट पाणी गरजेचं आहे. हिवाळ्यात बनवाल तर गरम पाणी घ्या आणि उन्हाळ्यात बनवायचं होतं, आता खूप ऊन तापतं आहे त्यामुळे मग मी कोमट पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं टाकून व्यवस्थित जसं आपण नॉर्मल पोळ्यांचं पीठ भिजतो अगदी तसंच भिजून घेते आहे या ठिकाणी. मोबाईल थोडा हलत असेल तर त्यासाठी सॉरी, कारण मी एका हाताने मोबाईल पकडला आणि एका हाताने पीठ मळत होती. तर व्यवस्थित ते पिठाचा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे. जास्त वेळ ह्या पिठाला आपल्याला हाताने त्याला हे करत मस्त असं एकत्रित करत राहायचं आहे, जेणेकरून ते सॉफ्ट होईल. तर या ठिकाणी मस्त असं ते सॉफ्ट झालेलं आहे. तर यावर सगळ्यात शेवटी आपल्याला तेल टाकायचं आहे, साधारणतः 1 ते 1.5 चमचा या ठिकाणी तेल आपल्याला टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा मस्त असं ते तो जो पिठाचा गोळा आहे तो व्यवस्थित असा एकत्रित करून घ्यायचा आहे, मळून घ्यायचा आहे, जेणेकरून तेलही त्यामध्ये जाईल आणि आपले जे भटुरे असतील त्याचं पीठ एकदम छान तयार होईल भटुऱ्यांसाठी. तर आता साधारणतः 2.5 तासांसाठी हे जे पीठ आहे ते मी मस्त असं झाकून ठेवणार आहे. आता
आता 2.5 ते 3 तासानंतर आपण भटुऱ्यांचं पीठ बघूया। तर मस्त असं झालेलं आहे पीठ। आता याचे छोटे छोटे मी गोळे बनवून घेते आणि एक एक लाटून घेते। तर डायरेक्ट गोळे बनवायला घ्यायच्या आधी, आता 2.5 तासांपासून आपण पीठ झाकून ठेवलेलं असतं, मग त्यामुळे त्याला पापडी येऊन जाते वर। तर ती पापडी पुन्हा आपल्याला, आपण जेव्हा पीठ व्यवस्थित एकत्र करतो, दाबून त्याला प्रेस करून मळून घेतो ना, तर ती पापडी एकजीव होऊन जाते त्याच्यामुळे। त्यामुळे त्याच्यात जो ड्रायनेस, कडकपणा आलेला असतो तो एकत्र त्यामध्ये मिक्स होतो आणि पुन्हा आपल्याला जसं पीठ पाहिजे आहे तसं सॉफ्ट पीठ आपल्याला मिळतं। तर गोळे बनवायच्या आधी मी त्याला व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे, जेणेकरून ते जे जाड जाड थर त्यावर आलेला असतो तो नाहीसा होऊन जातो। आणि ते मळून झाल्यानंतर मग मी त्याचे 5 ते 6 गोळे बनवून घेते। छोटे छोटे लिंबू, आपला थोडा मोठा साईजचा लिंबू येतो ना, तेवढ्या साईजचे गोळे या ठिकाणी मी बनवते आहे। खूप मोठे किंवा खूपच छोटे छोटे नाही, कारण भटुरा जाड असतो, पुरीसारखा बारीक नसतो, म्हणून थोडे मोठ्या साईजचे गोळे मी या ठिकाणी बनवून घेते आहे। आणि गोळे बनवल्यानंतर पीठ लागणार आहे, पीठ न लावता लाटलं जाणार नाही, कारण आपण 2.5 तासांपासून त्याला भिजवून ठेवलेलं असतं, तर ते थोडं सॉफ्ट झालेलं असतं, त्यामुळे फक्त तेलावर लाटता येत नाही। म्हणून या ठिकाणी पीठ लावून मी त्याला लाटणार आहे, आणि खूप बारीक नाही लाटायचं, जाडच ठेवायचं आहे। जाड म्हणजे खूप जास्त जाड नाही, थोडंसं मीडियम साईजचं आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे। तर व्यवस्थित या ठिकाणी मी लाटून घेते आहे, हलक्या हाताने लाटते आहे जेणेकरून त्यावर दाब यायला नको आणि त्याला छेद वगैरे पडायला नको। त्यानंतर मी तेल तापवायला लगेच ठेवलेलं होतं, चांगलं आपल्याला मोठ्या फ्लेमवर तेल तापू द्यायचं आहे। आणि जी लाटण्याची बाजू असते, म्हणजे लाटणं ज्याच्यावर फिरवतो त्याच बाजूवर, तीच बाजू वरती ठेवायची, ती उलटी करायची नाही, तरच भटुरे छान होतात, ही गोष्ट लक्षात ठेवायची असते। आपण जर उलट टाकलं ना तर भटुरे छान फुलत नाही। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी भटुरे किती मस्त फुललत आहे, भटुरा किती छान फुललेला आहे माझा। मला प्रचंड आनंद झाला, कारण गव्हाच्या पिठाचा भटुरा मी पहिल्यांदा ट्राय करत होते आणि व्यवस्थित होईल की नाही डाऊट होता मनामध्ये। व्हिडिओज वगैरे बघूनच मी मदत घेतलेली, कारण होता की नाही हे मला माहीत नव्हतं। तर सेमच प्रोसेस असते, मैद्याचे तर छान लागतात, मस्त असतात, पण ते शरीराला तेवढे चांगले नसतात, आपल्या शरीरासाठी अनहेल्दी असतं ते। गव्हाच्या पिठाचं कसं हेल्दी असतं, म्हणून या ठिकाणी मग मी गव्हाच्याच पिठाचे भटुरे ट्राय केलेले, तर मस्त असे टम्म फुगलेले आहेत। मला प्रचंड आनंद होता हे जेव्हा भटुऱ्या मस्त फुलला तेव्हा। तर बघू शकतात तुम्ही, साधारणतः 1-2 मिनिटात भटुरा रेडी होऊन गेलेला आहे। तर मी आता 1 बाय 1 असे बाकीचे भटुरे देखील या ठिकाणी बनवून घेते। मस्त झालं आहे भटुरा। तर आता सगळे भटुरे मस्त असे बनवून झालेले, तर बघा किती मस्त अजूनही झालेत हे। थोडे ना माझ्याने चिमटा टोचला गेला, मी या चिमट्याने त्यांना काढायला गेली, ठुस्स होऊन गेलेत, म्हणून मग म्हटलं हे वेगळे ठेवावे, यांना छान मस्त ह्या झाराने मी काढलं। तर हा नैवेद्यासाठी आहे आणि बाकी सगळे हे शोसाठी मस्त असे। आता सगळा स्वयंपाक वगैरे माझा उरकलेला आहे आणि मी देवघरात नैवेद्य ठेवण्यासाठी आलेली आहे। तर मी जसं सकाळी तुम्हाला म्हटले की मी गुढी नाही उभारलेली आहे, पण माझ्याकडे ही खूप छानशी मस्त अशी गुढी आहे। तर तुम्ही बघू शकतात की पाट आहे, हा छोटा कळस आहे त्याचं स्टिक निघालेलं, तर कळस आहे मस्त, त्यानंतर सुपारी आहे आणि छान असं शुभला पण यावर लिहिलेलं आहे। तर हा कळस इथे येतो आणि त्यानंतर आपले जे काय म्हणतात याला आपण हारकंगण जे असतात त्याचं इथे त्यांनी दिलेलं आहे। नंतर आपला हार आहे आणि कडुलिंबाचं महत्व असतं आज, म्हणून कडुलिंबाचं पण त्याला छान आहे। आणि मस्त असं लोटा वगैरे सगळं मस्त अशी गुढी आहे। तर मी आता यालाच नैवेद्य दाखवणार आहे। तर अशी माझी छोटीशी आजची गुढी आहे, कारण माझ्याकडे पर्याय नव्हता आणि मला माहितही नव्हतं की आज गुढी उभारू शकतात। सकाळी आईंचा फोन आला तेव्हा आईने सांगितलं, माझं काहीच प्रिपरेशन नव्हतं आणि काहीच अवेलेबल पण नव्हतं माझ्याकडे, म्हणून मग ही होती माझ्याकडे। तर मग मी अचानकच आलं की ठीक आहे आपण यालाच नैवेद्य दाखवू खाऊया, आणि आई पण हो म्हटल्या माझ्या सासूबाई की ठीक आहे चालेल याला नैवेद्य दाखवू शकते तू। तर अशी असेल माझी आजची गुढीपाडव्याची ही, असा आजचा गुढीपाडवा असा आहे माझा। तर मी आता याची पूजा करते आणि नैवेद्य दाखवून देते। Thank you.
आता नैवेद्य दिला, आता भूक प्रचंड लागलेली आहे म्हणून मी आणि निधी आता जेवण घेतो. आणि जे ताट तयार केलेलं आहे, संपूर्ण जेवणाचा ताट आज मी तुम्हाला दाखवते. मस्त असा बेत झालेला आहे, कारण सगळ्यात आधी आपण भटुरे बघूया. जवळजवळ 20 मिनिटं तरी झाली असतील भटुरे तळून, तरी देखील ते अजून बसलेले नाही आहेत, कारण आपण रवा टाकलेला होता यामध्ये. त्यानंतर भाजी, एकदम मस्त भजी, पापड आणि श्रीखंड, असं हे आजचं पंचपक्वन्नाचं ताट आहे. तर आता आम्ही जेवतो आणि मग मी बोलते तुमच्याशी. तर मंडळी, असा होता आजचा पूर्ण दिवसाचा शेड्यूल. थोडंसं सणाच्या दिवशी काम जास्त असतं आपलं नेहमीच्या दिवसामुळे, त्यामुळे दीव थोडा थकून जातो आणि सगळी आवरावर. इतर दिवशी कसं आपलं रुटीन फिक्स असतं, पण सणाच्या दिवशी स्वयंपाकाचं रुटीन बदलतं, प्लस सणाचं थोडंफार करावं लागतं, त्यामुळे मग पूर्ण रुटीन चेंज होऊन जातं आपलं. तर मी पण प्रचंड थकली, मग जेवण वगैरे झालं, सगळं आवरलं, त्यानंतर थोडा आराम केला आणि मग आता संध्याकाळची वेळ झाली आहे म्हणून मग म्हटलं व्लॉग एंड करूया. तर जर तुम्हाला माझा हा गुढीपाडव्याचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.